नमस्कार, सुंदर माझा कोकणी आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये मी मयूर पाटील तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. तर आज आहे 6 सप्टेंबर आणि आज आहे श्रीकृष्ण जयंती. आज महत्त्वाचा दिवस आहे, दहीकाला उत्सव सुरू आहे. आज रात्री श्रीकृष्णाचा जन्माष्टमी होईलच आणि त्यानंतर मग उद्या दहीकाला उत्सव असेल. तर असा संपूर्ण सोहळा आपल्या व्हिडिओच्या मार्फत आपण पाहणार आहोत. आणि आज आत्ता आपण आहोत जीवन शिक्षण मराठी शाळा मालगुंड नंबर 1 मध्ये आणि इथे वैविध्यपूर्ण कारणासाठी आपण आलो आहोत. कारण जे शालेय विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी इथे दहीअंडीचा थरार असतो आणि दहीअंडी बांधली जाते. तर कसं आहे, तर हा संपूर्ण जो कार्यक्रम आहे तर तो पूर्वनियोजित असतो. दरवर्षी साधारण हा कार्यक्रम इथे आयोजित केला जातो. सर्व जे शालेय विद्यार्थी आहेत ते इथे दहीअंडीचा थरार अनुभवत असतात आणि एक वेगळी मजा लुटत असतात. तर असाच काहीसा थरार किंवा जी दहीअंडी आहे शालेय विद्यार्थ्यांच्या मार्फत आपण केली जाणार आहे ती इथे आपण बांधून फोडणार आहोत. तर इथे आपण आलो आहोत मालगुंड शाळेमध्ये, मराठी शाळेमध्ये. तर हा जो संपूर्ण कार्यक्रम आहे तो व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत. तर आता आपण शाळेत आलेलो आहोत, आदर्श जीवन शिक्षण शाळा मालगुंड नंबर 1, तालुका जिल्हा रत्नागिरी. तर समोर इथे शाळा आहे, 1 ते 4 पर्यंत वर्ग भरतात आणि जी दहीअंडी इथे बांधली जाणार आहे ना ते इथेच बांधली जाणार आहे. आणि इथे बघा सगळी तयारी चालू आहे, सर्व पालक इथे जमा होत आहेत हळूहळू. आणि हे बघा इथे दहीअंडीची तयारी सुरू आहे. ही रशी टाकून घेणार आपण या कलमावरून त्या कलमावरती आणि मध्ये या रशीला मध्ये दहीअंडी बांधणार. आणि इथे बघताय बघा रशी त्या बाजूला टाकून इथे अंडीसाठी जी रशी आहे तर ती बांधली जाते बघा. आज जन्माष्टमी खेडोपाडी सगळीकडेच हा सण साजरा केला जातो. तसाच हा सण एक उपक्रम म्हणून आदर्श शाळा जीवन शिक्षण मालगुंड नंबर 1 मध्ये साजरा केला आज जातो आहे. आणि त्यानिमित्तानं काय विद्यार्थ्यांना कला कौशल्यातला सुप्त गुणांना वाव मिळतो, तसंच व्यायामाने मुलांची शरीरही सुदृढ होतात आणि त्यामुळे एक संघटितपणा वाढतो. आणि असा हा सर्वांना एकत्र घेऊन जाणारा आणि सगळ्या वातावरण अतिशय उल्लसित करणारा असा हा सण आमच्या शाळेमध्ये साजरा होतो. तर इथे दहीअंडीची सुरुवात आहे, सुरुवात म्हणजे तयारी चालू आहे. इथे बघत आहे रॅपर हे वेफर्स वगैरे आहेत, इथे खाली फळं आहेत ते बघा इथे पण. आणि ही नंतर आपण त्या हंडीला लावायची आहेत. आणि आता दहीअंडीला फळं बांधायला सुरुवात झालेली आहे बघा. डाळिंब, मोसंबी, त्याच्यानंतर इथे सफरचंद पण आहेत. अशी भरपूर फळं आता आपण अंडीला लावणार आहोत. त्यानंतर हे जे वेफर्स वगैरे आहेत त्याचे पण पॅकेट लावायचे आहेत. केळी, पेरू अशी विविध फळे आपण हंडीला बांधतोय. तर जी मटकी आहेत आणि आपण जी हंडी सजवलेली आहे फळांनी आणि हे जे रॅपर्स म्हणजे वेफर्सचे पॅकेट्स वगैरे आहेत, केळी, त्यानंतर मोसंबी, सफरचंद, तर हे सर्व फळं आपण हंडीला लावलेली आहेत. आणि इथे श्रीफळ अर्थात नारळ आहे, त्यानंतर छोटं मटकं आहे, त्यानंतर मोठं मटकं आहे. तर याच्यात आपण दूध आणि पाणी ठेवलेलं आहे आणि याच्यात पंचामृत आहे. तर आत्ता हंडी आपली सुसज्ज झालेली आहे आणि आपण रशीला बांधतोय. थोड्याच वेळात बाळ गोपाळांचा दहीअंडीचा थरार आपल्याला बघायला मिळणार आहे. आणि ते सर्व बाळ गोपाळ आहेत, दहीअंडी कधी फोडायला मिळते याच्या प्रतीक्षेत आहेत सर्वजण. आणि ते बघा सगळे बच्चे कंपनी अर्थात ते सगळे शालेय विद्यार्थी आहेत. तर सगळ्यांना एकच प्रतीक्षा लागलेली ते म्हणजे दहीअंडी फोडायची. असो आता दहीअंडी आपली तयार होतीये, बांधतायत इथे आणि आता जवळजवळ बांधून झालेली आहे. ते बलून्स देखील आलेले आहेत. ए स्वराज, जरी हा कार्यक्रम पूर्वनियोजित असला तरीही म्हणजे कसं आहे, ही जी प्रॅक्टिस आहे थरांची प्रॅक्टिस ती आजच्या दिवशीच म्हणजे केली जाते. साधारण हंडी फोडायच्या 1 तास आधी थोडीशी ही प्रॅक्टिस केली जाते. तर इथे प्रॅक्टिस सुरू आहे बघा, ते सगळे पालक आहेत तर ते थोडंसं शिकवतात या छोट्यांना. अगदी रांगेत लाव म्हणजे हे ज्या रांगा लागलेल्या छोट्यांच्या त्यासाठीच
हे बघा खाली बसा दोघांनी ए ताट उभारा ताट रा ताट रा ही ताट बारका गुणाय जात हलका गुणाय हलका हलका की याच्यावर ये याच्यावर दोघांनी दोघांडो पाय तिकडे एक पाय देव तर थोडीशी प्रॅक्टिस सुरू आहे इथे आणि त्यानंतर मग आपण हंडी फोडणार आहोत छोट्यांमार्फत. सर्वच हे शालेय विद्यार्थी आहेत आणि ही आपली जी शाळा आहे ती इयत्ता पहिलीपासून इयत्ता चौथीपर्यंत इथे वर्ग भरले जातात. तर इथे कसं आहे सगळ्यांना चान्स मिळावा यासाठी सर्वजण हळूहळू जे बाळ गोपाळ आहेत किंवा हे जे आपले शालेय विद्यार्थी आहेत त्यांना चढवतोय. आणि इथे बघा कृष्णाच्या गेटअप मध्ये आलेला दुर्वांग, तर हा दुर्वांग बघा चढतोय वरती. आणि सुंदर असा गेटअप केलेला आहे कान्हाचा अर्थातच कृष्णाचा. तिसऱ्या तरावर कान्हाला अर्थात या दुर्वांगूरला चढवलेला आहे कान्हाच्या गेटअप मध्ये. सुंदर असा गेटअप केलेला आहे बघा. आणि ते फक्त गर्दी बघा, जे पालक आहेत किंवा इतर आपले जे मंडळी आहेत त्यांची गर्दी आहे इथे बऱ्यापैकी. नाही चांगल्यापैकी गर्दी आहे. तर आता फायनल थर लावले जात आहेत ते पण हंडी फोडण्यासाठी. मगाशीपर्यंत बघितली तर त्या सर्वांना चान्स मिळाला त्यासाठी मनोरे रचले जात होते, परंतु आता फायनल थर जो हंडी फोडणार आहे. मग असे फायनल तर लागले होते परंतु कोसळले. आता पुन्हा एकदा हंडी फोडण्याचा जो थरार आहे तो आपल्याला इथे बघायला मिळतोय फायनल थर. चला फायनल थर लागलेला आहे. याच्या आधीचा पण थर कोसळला होता पण हा फायनल थर. आणि दहीहंडी फुटलेली आहे. गोविंदाची पूर्णतः आंघोळाची झालेली आहे. बघूया सगळी कुरकुऱ्याची पाकिटं खाली पडलेली आहेत. मुलांचा थरार असा.
आपल्या शाळेतील मुलांनी या ठिकाणी हॉल मध्ये जमायचं आहे. दहीहंडी फोडून झाल्यानंतर संपूर्ण शाळेतील मुलांनी हॉल मध्ये जमायचं आहे. हे बघा बाजूला चल हा घे ए उभा ए ए दादू सोर खाली कुरकुऱ्यासाठी भांडत न बसता कुरकुऱ्याची पाकिट आत मध्ये ठेवण्यात आलेली आहेत. त्या ठिकाणी आणि फायनली हंडी फुटलेली आहे. जीवन शिक्षण शाळा मालगुण नंबर 1 ह्या मराठी शाळेत इयत्ता पहिली ते इयत्ता चौथीपर्यंत वर्ग भरतात आणि इथे दहीहंडी उत्सव दरवर्षी साजरा केला जातो. म्हणजे ज्या वेळेस कृष्ण जन्माष्टमी असते त्याच दिवशी इथे हंडी बांधली जाते आणि एक 2 ते 3 थरावर ती हंडी फोडली जाते लहान मुलांकरवी. तर आत्ता पण बघितलं तर लहान मुलं होती आणि त्यांनी देखील हंडी फोडली. अगदी सगळे मौज मजा करत होते. एक दिवस असतो हा मौज मजेचा आणि ते सर्वजण मजा मजा करत होते. तर कसं आहे बालमनावर नेहमीच चांगले संस्कार गेले तर चांगले संस्कार त्यांना उपयोगी पडत असतात. त्यामुळे कुठंतरी हे जे संस्कार आहेत तर ते घडवले जातात शाळेंच्या मार्फत. आणि कसं आहे आता हे जे कृष्णाने शिकवलं एकसंघटित व्हायला त्याचप्रमाणे सगळे एकसंघटित होऊन एकमेकांना मदत करून कुठेतरी दहीहंडी फोडण्यास मदत करत असतात. असंच कुठेतरी एकसंघटितपणा ह्या लहान मुलांच्या मनावर बिंबवला जातो. तर असा काहीसा उत्सव होता. मजा आली सगळ्या लहान मुलांनी मौज मजा केली. तर एकंदरीत व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटद्वारे नक्की कळवा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचा बेल आयकॉन ऑलवर प्रेस करा जेणेकरून आपल्या येणाऱ्या नवनवीन व्हिडिओंचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील. भेटूया एका नवीन व्हिडिओत नवीन काहीतरी घेऊन. तोपर्यंत बाय बाय.